नमस्कार, आपण पाहत आहात कटु सत्य लाइव न्यूज। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्र भरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका। गद्दारी कोणी केली? 8 वर्ष अगोदर लोकांची गद्दारी केली, मित्रपक्षाची गद्दारी केली, लोकांनी ते जनमत दिलं त्याच्याबरोबर गद्दारी केली, बाळासाहेबांच्या विचारांबरोबर गद्दारी केली, तर खरे गद्दार कोण? त्यांनी तो गद्दार दिन जो आहे तो साजरा केला पाहिजे मला वाटतं। आणि 20 जूनला मला वाटतं जो निर्णय घेतला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी, की ज्या शिवसैनिकांवरती अन्याय होत होता, ज्या बाळासाहेबांचे विचार जे आहे ते तोडून मोडून बाजूला टाकले, बाळासाहेब नेहमी म्हणायचे की जर मला राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर जावं लागलं तर माझं दुकान बंद करणे, हे त्यांचे शब्द आहे। आणि त्यांच्याच बरोबर जे आहे ते गद्दारी कोणी केली? 8 वर्ष अगोदर लोकांची गद्दारी केली, मित्रपक्षाची गद्दारी केली, लोकांनी ते जनमत दिलं त्याच्याबरोबर गद्दारी केली, बाळासाहेबांच्या विचारांबरोबर गद्दारी केली, तर खरे गद्दार कोण? त्यांनी तो गद्दार दिन जो आहे तो साजरा केला पाहिजे मला वाटतं। आणि 20 जूनला मला वाटतं जो निर्णय घेतला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी, की ज्या शिवसैनिकांवरती अन्याय होत होता, ज्या बाळासाहेबांचे विचार जे आहे ते तोडून मोडून बाजूला टाकले, बाळासाहेब नेहमी म्हणायचे की जर मला राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर जावं लागलं तर माझं दुकान बंद करणे, हे त्यांचे शब्द आहे। आणि त्यांच्याच बरोबर जे आहे ते आघाडी करून बसले, पक्षाची त्या ठिकाणी वाट लावून घेतली, कार्यकर्त्यांवरती अन्याय त्या ठिकाणी चालू होता। या सगळ्या गोष्टीतून जे आहे मला वाटतं एक उठाव जो आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केला, म्हणून एवढ्या मोठ्या संख्येमध्ये जे आहे हे लोक या ठिकाणी येतात। त्यांच्याकडे जोपर्यंत नव्हते तोपर्यंत चांगले, त्यांच्याकडून गेले की गद्दार। 1 वर्ष झाला, अरे 1 वर्ष मोठा कालावधी असतो आत्मपरीक्षण करण्यासाठी। जेवढे राहिलेले आहेत जे, ते पण जे आहेत हे येणाऱ्या काळामध्ये शिल्लक राहणार नाही त्या ठिकाणी। तर आपण जो आहे तो आपल्या पक्षाबद्दल विचार केला पाहिजे, कुठला दिन साजरा करावा याच्यावरती कॉन्सन्ट्रेट नाही केलं पाहिजे। आपण आपल्या पक्षामध्ये कोण राहतंय आज, काय आमदार मनीषा कायंदेताई पण त्या ठिकाणी आल्यात, जोपर्यंत त्यांच्याकडे होत्या तोपर्यंत चांगल्या होत्या, इकडे आले की झाले गद्दार, इकडे आले की झाले कचरा। अरे एवढ्या वर्ष या सगळ्या लोकांनी शिवसेना वाढवली, तळागाळापर्यंत पोहोचवली, कधीतरी आत्मपरीक्षण करणार आहे का? एवढे लोक का सोडून जात आहेत? आपली काही चुकी आहे की नाही याच्यामध्ये? त्याला त्यांना सरवून उद्धव ठाकरे आज म्हणालेले आहे की 57 वर्षाची शिवसेना झाली, मात्र आयत्या वेळावर ते नागोबा झालेले आहेत। बघा या सगळ्या मी म्हणतोय की त्यांनी त्यांच्या पक्षाचा विचार करावा, कोण कोणाला वापरून सोडून देईल, कोण कोणाला, दुसऱ्या पक्षाबद्दल त्यांनी विचार करू नये। आज आपल्या पक्षाची काय दयनीय परिस्थिती झालेली आहे त्याच्याबद्दल जर विचार केला तर मला वाटतं चांगलं होईल। नगरसेवक सोडून जात आहेत, यावरनं नगरसेवकांची उद्या त्यांनी बैठक बोलवलेली आहे। हे सगळं खूप अगोदर केलं पाहिजे होतं। जो कॉन्टॅक्ट आहे शिवसैनिकांशी, जो संवाद आहे शिवसैनिकांशी, जो संवाद आहे नगरसेवकांशी, जो संवाद आहे आमदारांशी, खासदारांशी, आपल्या या सगळ्या कार्यकर्त्यांशी, आज बघा कार्यकर्त्यांचा गराडा आहे या ठिकाणी, लांबून लांबून आलेले शिवसैनिक या ठिकाणी, त्या शिवसैनिकांशी अगोदरच संवाद, त्यांना साथ जी आहे ती घातली पाहिजे होती। या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आज बैठक घेऊन जे आहे ते काय उपयोग होणार नाही, येणाऱ्या काळामध्ये जे आहे अजून लाईनीमध्ये भरपूर आहेत। त्यांचा प्रवेश कधीपर्यंत होणार? अरे होणार स्वाभिमान दिवस उद्या मला वाटतं। बघा कोणी कुठला दिवस साजरा करायला घेतला लगेच आम्ही त्याच्यावरती रिॲक्ट करणार। आज जे आम्ही केलेलं आहे एक मोठं पाऊल जे आहे हे एरागेराचं काम नाही असं म्हणाले मुख्यमंत्री महोदय। त्या ठिकाणी जे आहे सर्वस्व पणाला लावून जे आहे हे त्या दिवशी तेव्हा निर्णय घेतला, त्यांच्याबरोबर त्यांचे सगळे सहकारी जे आहेत हे त्या ठिकाणी गेले, आणि आज जे आहे इतिहास या ठिकाणी रचला। म्हणूनच 1 वर्ष अगोदर जे सरकार या ठिकाणी स्थापन झालं, सरकारच्या माध्यमाने चांगली कामं या ठिकाणी होत आहेत। तर 1 वर्षापासून तीच कॅसेट, तेच रेकॉर्ड, रिवाइंड प्ले, रिवाइंड प्ले, रिवाइंड प्ले, लोक कंटाळलेत आता, नवीन कॅसेट आणा, नवीन स्क्रिप्ट लिहा, स्क्रिप्ट रायटर बघा, नाही तर स्क्रीन प्लेअर आम्ही पाठवतो तुम्हाला स्क्रीन प्ले लिहिण्यासाठी, तर तुम्हाला सुचत नसेल तर हे सगळं बंद करा। आता लोकांना वीट आलेलं आहे, लोकांना काम पाहिजे। आपण काय केलं गेल्या 8 वर्षामध्ये? आज या मुंबईमध्ये काय केलं आपण? मुंबईच्या इतक्या मोठ्या समस्या आहेत। आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला सांगितलं की जो मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेलेला आहे त्या पुरा मराठी माणसाला परत मुंबईमध्ये आणण्याचं काम, जे म्हाडाचे असतील, रिडेव्हलपमेंटचे विषय असतील, सगळे विषय याच्यावरती धोरण बनून जे आहे हे मराठी माणसाला परत मुंबईमध्ये आणण्याचं काम जे आहे ते माननीय मुख्यमंत्री मोदी आणि उपमुख्यमंत्री मोदी या ठिकाणी करणार आहेत। पात्र निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटु सत्य लाईव्ह न्यूज। धन्यवाद।